एमआरडीसी आपण एक्सपांड करणार आहे आणि येणाऱ्या काळात खामगाव मतदारसंघ हा एक आदर्श मतदारसंघ मी आपल्या सर्वांना करून देईल, हा आज मी आपल्या सर्वांना एक वचन देणार आहे. आज मुख्यमंत्री साहेबांना पुढच्या सभांना जायचं आहे, मी जास्त वेळ बोलणार नाही, पण मुख्यमंत्री साहेब काही दिवसापूर्वी आमच्या मतदारसंघात खूप बोललं जात होतं की मागच्या वेळेस चूक झाली, आम्ही भुलीत राहिलो, म्हणून हे आजचं पोरगं निवडून आलं. पण आज ही अशी परिस्थिती आहे की ते स्वतः जिथं आमच्या समोर उभं राहायला तयार नाही आहेत, निवडणुकीतून पळून गेले. आम्ही निरोप दिले की भाऊ या उभं राहा, भाऊ या उभं राहा, पण आता माणूस काही उभं राहायला तयार नाही. मतदारसंघात उमेदवार शोधले पण आमच्या मतदारसंघातही एकही उमेदवार भेटला नाही, आणि म्हणून आता आमच्या मतदारसंघावर बाहेरच्या मतदारसंघातला उमेदवार लादला. त्याही माणसाची परिस्थिती अशी आहे की मतदारसंघाचा अभ्यास नाही, मतदारसंघ गावं किती हे माहीत नाही, मतदारसंघात कोणाची काय समस्या हे माहीत नाही. जायचं होतं जळगावच्या गाडीनं, बसले खामगावच्या गाडीत, त्यामुळे आता विचार करा. त्यामुळे आपल्या सर्वांना आज मी पुन्हा एकदा आशीर्वाद मागणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी, भारतीय जनता पार्टीने मला पुन्हा आपल्या सेवेची संधी दिली आहे आणि ही संधी आपण सगळ्यांनी मला द्यावी अशी आज आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि मुख्यमंत्री साहेबांना आपण सगळ्यांनी एकदा दोन्ही हात वर करून हा विश्वास द्यायचा आहे की आपण यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार आहे आणि पुन्हा या महाराष्ट्राचा विकास करणार आहे. बोला भारत माता की, भारत माता की. येणाऱ्या 21 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून, आपलं बटनही पहिलंच आहे मित्रांनो, आपली सीटही पहिल्याच नंबरवर राहणार आहे. येणाऱ्या 21 तारखेला कमळ या चिन्हासमोरील पहिलं बटन दाबून मला ही संधी द्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आकाशदादा. यानंतर प्रजा हीच हीच राजा मी सेवेकरी याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वांगीण विकास करणारे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करावं. वारे कमल. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आमचे नेते आणि ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला ताकद दिली आणि जनसामान्यांपर्यंत भारतीय जनता पार्टी पोचवली, ते आदरणीय फुंडकर साहेब यांना देखील या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो. मंचावर उपस्थित माझे सहकारी डॉक्टर रणजित पाटील, लोकप्रिय खासदार प्रतापराव जाधव, आपल्या सर्वांचे लाडके आमदार उमेदवार आणि पुन्हा 24 तारखेला प्रचंड मताने जे निवडून येणार आहेत ते आकाशदादा फुंडकर, खासदार विकास महात्मे, ध्रुपतराव सावळे, अनिताताई डवरे, संजयजी पुरवार, गोपाल गवाळे, उर्मिला गायकी, शांताराम दाणे, जालिंदरजी बुधवंत, सुरेश पावगे, रवींद्र गुजर, रामचंद्र पाटील, नीलकंठ सोनोने, संदीप गायकवाड. मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती या आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी मोठी देवीला नमन करतो.
मोठी देवीचा उत्सव आज सुरू होतोय. उभ्या देशामध्ये हा एकमेव शांती उत्सव तयार होतो आणि खऱ्या अर्थानं जेव्हा मोठ्या आईचा उदोउदो आपण करतो त्यावेळी त्यांचा आशीर्वाद हा आपल्या सगळ्यांना निश्चितपणे या ठिकाणी मिळेल. आणि 5 वर्षापूर्वी आकाश दादाला निवडून आणून या मतदारसंघामध्ये तुम्ही जी शांती आणली ती शांती आता यापुढे पुन्हा आकाश दादाला निवडून आणून शांती महोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही कायम ठेवाल हा विश्वास मी व्यक्त करतो. खरं तर निवडणुका 8-10 दिवसावर आल्यात पण यावेळच्या निवडणुकीत मजाच येत नाही, निवडणुकीत रंगच नाही आहे. कारण ही देशातली महाराष्ट्रातली पहिली निवडणूक अशी आहे, 5 वर्षाच्या शेमड्या पोलारा पोराला जरी विचारलं की बाबा रे महाराष्ट्रात कोण निवडून येणार तर तो म्हणतो महायुतीचं सरकार निवडून येणार. आता केवळ एवढंच बघायचं आहे 220 जागा येतात का 240 जागा येतात, पण महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार, महाराष्ट्राचा महाजनादेश महायुतीलाच मिळणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. आणि आपल्या समोर कोणी लढायलाच दिसत नाही. तुम्ही बघा, आता आकाश भाऊ सांगत होते जे लढतील असं वाटलं होतं ते चालले गेले, दुसरे कोणी सापडले नाही म्हणून बाहेरचे आणले. हीच परिस्थिती सगळीकडे. आपल्या समोरचे विरोधक हताश आहेत, निराश आहेत, लढण्याची उमेद हरवून बसलेले आहेत. तुम्ही बघा काँग्रेस पार्टीची अवस्था काय आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी निवडणुका सुरू झाल्या पण राहुलजी दिसतच नव्हते. मी म्हटलं आहेत कुठे, मला वाटलं तिकडे बाहेर निवडणूक चालली आहे त्या निवडणुकीमध्ये हरियाणाला असतील, ते हरियाणामध्ये नव्हते. मग मला वाटलं की राहुल गांधी हरियाणाला नाहीत तर दिल्लीमध्ये असतील, तर दिल्लीत नव्हते. मला वाटलं ते वायनाडला असतील, ते वायनाडलाही नव्हते. मग मला समजलं राहुल गांधी बँकॉक फिरायला गेले आहेत. बंधू भगिनींनो, राहुल गांधींना हे पक्कं माहिती आहे की ती डोकं फोडलं तरी त्यांच्या जागा आहेत त्याच्या अर्ध्याच होणार आहे, कदाचित त्याहीपेक्षा कमी होणार आहे, आणि म्हणून ते यायलाच तयार नव्हते. सलमान खुर्शीद म्हणाले काय सांगायचं आमच्या नेत्यांचं, जेव्हा आवश्यकता असते तेव्हा पळून जातात. मग काही नेत्यांनी राहुलजींना फोन केला, म्हणाले राहुलजी तुम्ही परत या, ते म्हणे मी येत नाही, हे म्हणे परत या, ते म्हणे मी येत नाही. शेवटी यांनी सांगितलं हो निवडणुका चालल्यात, आम्ही लोकांपुढे काय थोबाड घेऊन जायचं, आमचा नेता बँकॉकला आणि आम्ही निवडणुका लढायच्या कशा. मग राहुल गांधी भारतामध्ये परत आले आणि आज महाराष्ट्रात येऊन त्यांनी सभा घेण्याचा निर्णय घेतला. मला वाटलं आता लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीकरता राहुल गांधींची पहिली सभा औस्याला होते आहे. राहुल गांधी काहीतरी बोलतील, काहीतरी सांगतील, पण त्यांची टेप लोकसभेतच अडकली आहे. त्यांना नवीन भाषणच लिहून दिलेलं दिसत नाही. लोकसभेत जे भाषण करत होते ते भाषण जसंच्या तसं पुन्हा आत्ता त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये औस्याला केलं. मला तर अत्यंत आनंद आहे. लोकसभेत राहुलजी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी भाजपला शिवसेनेला विजय मिळाला आणि म्हणून त्यांनी जास्तीत जास्त मतदारसंघात जावं म्हणजे निवडणूक आपल्याला निवडून येण्याकरता फायदा मिळेल. ही अवस्था काँग्रेसची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था त्याहीपेक्षा वाईट आहे. पवार साहेबांच्या पक्षात कोणी राहायलाच तयार नाही. काय अवस्था आहे बघा, पवार साहेबांची अवस्था अशी आहे आधे इधर जाओ आधे उधर जाओ और कोई बचे तो मेरे पीछे आओ अशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची पाहायला मिळते आहे. त्यांच्या पक्षामध्ये कोणी राहायला तयार नाही आहे. खरं तर आपण बघा 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेतून आपण काम केलं, 5 वर्षामध्ये जनतेच्या समस्या सोडवल्या. माझा दावा नाही की 5 वर्षात सगळ्या गोष्टी झाल्या, माझा दावा नाही लोकांचे सगळे दुःख लोकांच्या सगळ्या समस्या संपल्या, 5 वर्षात त्या संपू देखील शकत नाहीत, पण एक दावा माझा निश्चितपणे आहे.
आणि तो दावा असा आहे की 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्यांच्या 15 वर्षाचा लेखाजोखा त्यांनी द्यावा, आमच्या 5 वर्षाचा लेखाजोखा मी देतो। त्यांच्या 15 वर्षापेक्षा आपल्या 5 वर्षामध्ये दुप्पट काम जर झालं नसेल तर मतं मागण्याकरता जनतेपुढे येणार नाही। आज बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारची कामं इतक्या वेगानं आपण केली, महाराष्ट्र बदलण्याचं काम आज आपल्या हातून होत आहे। तुम्ही बघा, 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्या शेतकऱ्याला आपण मदत केली, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या खात्यात पैसे दिले। महाराष्ट्रामध्ये देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आपण केली, 50 लाख शेतकऱ्यांना खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे दिले। आजही योजना बंद केली नाही, आम्ही सांगितलं जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी हा कर्जमुक्त होत नाही आमची योजना सुरूच राहील। पण बंधू भगिनींनो, अंतर काय आहे बघा, काँग्रेस राष्ट्रवादीने 2009 साली कर्जमाफी केली होती, त्यांच्या कर्जमाफीमध्ये एकूण विदर्भाला त्यांनी जेवढा पैसा दिला तेवढाच पैसा एकट्या बुलढाणा जिल्ह्याला कर्जमाफीमध्ये आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिला। आज जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्याला आम्ही कर्जमाफी दिली, त्याला दुष्काळाचे पैसे दिले, त्याला अतिवृष्टीचे पैसे दिले, त्याला अवर्षणाचे पैसे दिले, त्याला बोंडअळीचे पैसे दिले, त्याला विम्याचे पैसे दिले, त्याला ट्रॅक्टरचं अनुदान दिलं, त्याला ड्रिपचं अनुदान दिलं, त्याला शेततळ्याचं अनुदान दिलं, त्याला विहिरींचं अनुदान दिलं, त्याला इलेक्ट्रिक कनेक्शनचं अनुदान दिलं। इतके वेगवेगळे अनुदान गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांना आपण दिले। तुम्ही बघा, काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षात त्यांनी शेतकऱ्यांना दिले 20,000 कोटी, 15 वर्षात 20,000 कोटी, आणि आपण 5 वर्षामध्ये दिले 50,000 कोटी, म्हणजे ते वर्षाला 1,200 कोटी द्यायचे, आपण 10,000 कोटी रुपये वर्षाला दिले। पण आमच्या शेतकऱ्याला नुसती मदत करून चालणार नाही, मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था कराव्या लागतील। शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं तर शेतकरी समृद्ध होतो, आणि म्हणून गेली 5 वर्ष या ठिकाणी आपण जलयुक्त शिवार सारखी योजना आणली। आणि मी आकाश पुणकर यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन, या खामगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातनं जे बंधाऱ्याचं काम त्यांनी केलं, एक उत्कृष्ट अशा प्रकारचं काम या ठिकाणी झालं। आज तुम्ही बघा, पाऊस पडल्याबरोबर त्या ठिकाणी इतकं पाणी दिसतंय, शेतकऱ्याच्या डोळ्याचं पारणं ते पाणी पाहूनच फिटलंय, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होताना दिसते आहे। पण एवढंच नाही, या बुलढाणा जिल्ह्याचे वेगवेगळे सिंचनाचे प्रकल्प असतील, मग त्या भागातला जिगावसारखा प्रकल्प असेल, 8 छोटे मोठे प्रकल्प असतील, या सगळ्या प्रकल्पांना केंद्र सरकारच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातनं 6,000 कोटी रुपये आपण दिले, त्याचं काम वेगाने सुरू केलं। आणि एवढंच नाही तर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नदी जोड प्रकल्पातनं देशातली सगळ्यात मोठी लिंक ही वैनगंगा नळगंगा, म्हणजे गोसीखुर्दच्या खालून पाणी उचलून 480 किलोमीटरचा बोगदा तयार करून बुलढाणा जिल्ह्याच्या नळगंगामध्ये ते पाणी आणण्याचा एक प्रकल्प आपण या ठिकाणी तयार केला, आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातनं या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आपण सुरू केला। आज आपण बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं, पिण्याच्या पाण्याची कामं या ठिकाणी झाली। मी सहज बघत होतो, आकाश फुंडकर यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या कामांची एकूण बेरीज किती, आपल्याला आश्चर्य वाटेल। आम्ही जेव्हा विरोधी पक्षात आमदार होतो 2 कोटी रुपये वर्षाला मिळायचे, फार तर 5 वर्षात 10 कोटीची कामं व्हायची। आकाश फुंडकर यांनी या 5 वर्षामध्ये एकट्या खामगाव मतदारसंघामध्ये 2,125 कोटी रुपये, 2,100 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी केली। मग ग्राम सडक योजनेचे रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, काँक्रीटचे रोड असतील, खामगाव शहरामध्ये 78 कोटीची विकास कामं असतील, निम्न ज्ञानगंगा प्रकल्प असेल,
वेगवेगळ्या प्रकारच्या कामाची एक मालिका ही या ठिकाणी होताना आपण बघितली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात विकास हा आपण करू शकलो. बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आपण तयार केले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातनं गावागावापर्यंत रस्ता नेला. 10,000 किलोमीटरचे राज्य महामार्ग, 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आपण तयार केले. आणि एवढंच नाही तर 18,000 गावांपर्यंत पिण्याच्या पाण्याची योजना ही आपण पोचवली. पूर्वीच्या सरकारमध्ये 5 वर्षात ते 3,500 गावांना पाणी द्यायचे. आम्ही 5 वर्षात 18,000 गावांपर्यंत पिण्याच्या पाण्याची योजना नेली. या महाराष्ट्रामध्ये 7 लाख बेघरांना आपण घर बांधून दिलं. 10 लाख घरांची निर्मिती अजून चाललेली आहे. या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेघराला घर देण्याचं आपलं स्वप्न आहे. आपले नेते माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं, जात पाहू नका, धर्म पाहू नका, पंथ पाहू नका, भाषा पाहू नका, प्रत्येक गरिबाला घर द्या, प्रत्येक गरिबाला इलेक्ट्रिसिटी द्या, प्रत्येक गरिबाच्या घरी पाणी द्या, प्रत्येक गरिबाच्या घरी शौचालय द्या, प्रत्येक गरिबाला गॅस द्या. आज प्रत्येकाच्या घरी शौचालय आपण तयार केलं, प्रत्येक गरिबाकडे गॅस आपण नेला. गरिबाला घर देण्याचं हे जे स्वप्न आहे, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, 2021-22 साली या महाराष्ट्रामध्ये एकही कुटुंब असं नसेल की ज्याच्याजवळ स्वतःच्या मालकीचं पक्क घर नाही. प्रत्येक गरिबाला घर देण्याचं काम आपण सुरू केलं. एवढंच नाही तर ग्रामीण भाग असेल, अनेक वेळा गावठाण विस्तार होत नाही, लोक घरं बांधतात शासकीय जमिनीवर, गायरान जमिनीवर, तीच घरं अतिक्रमित म्हणून त्यांना नोटीस मिळते. असे घरं नियमित करण्याचा आपण निर्णय केला. आणि ते गायरान जमीन असो की सरकारी जमीन असो, त्या जमिनीची मालकी ज्याचं घर आहे त्याला देण्याचा निर्णय करून 3 लाख लोकांना त्यांच्या घराच्या जमिनीची मालकी ही ग्रामीण भागामध्ये आपण दिली. आणि कच्चं घर असेल तर त्याला घर बांधण्याकरता पैसा देखील दिला. शहरामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या शहरातल्या झोपडपट्ट्यामध्ये देखील त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केला. आणि एवढंच नाही तर त्यांची झोपडी किंवा घर कच्चं असेल तर ते बांधण्याकरता 2.5 लाख रुपये आपण देतो. ते बांधकाम कामगार असतील 4.5 लाख रुपये घर बांधण्याकरता आपण देतो. प्रत्येक गरिबाच्या घराचं स्वप्न हे पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी सुरू केलं. आज बघा, आपली शहरं बदलत आहेत. शहरांमध्ये ज्या प्रकारे विकास होताना दिसतो, काँक्रीटचे रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, सांडपाण्याचा निचरा असेल, एक अशा प्रकारचा विकास की जो सूचीबद्ध विकास आहे, जो नियोजनबद्ध विकास आहे. आपल्या राज्यामध्ये आम्ही सत्तेवर आलो, एकही शहर हगणदारी मुक्त नव्हतं. आज महाराष्ट्रातली सगळी शहरं हगणदारी मुक्त आम्ही केली. एकही शहर असं नव्हतं की ज्यामध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन व्हायचं. आज 300 पैकी 100 शहरं घनकचऱ्याचं व्यवस्थापन करतायत. अजून 100 शहरांमध्ये प्रकल्प या ठिकाणी सुरू झाले आहेत. आज मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये देखील काम करणं आपण प्रारंभ केला आहे. शहर असो की गाव असो, प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जगता आलं पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्र 14वा, 15वा, 18वा होता. आता तो महाराष्ट्र आपण 3र्या क्रमांकावर आणला आणि पुढच्या वर्षी तो 1र्या क्रमांकावर आणू. आज उद्योगामध्ये महाराष्ट्र 1र्या क्रमांकावर आहे. गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 1र्या क्रमांकावर आहे. आकाश दादा, चिंता करू नका, तुमची वाढीव MIDC देखील करू आणि त्या वाढीव MIDC मध्ये या ठिकाणी टेक्सटाईल पार्क देखील करू. अमरावतीचा टेक्सटाईल पार्क आपण सांगितलं होतं, आपण तो करून दाखवला. आज त्या ठिकाणी येत्या काळात 50,000 लोकांना रोजगार मिळेल. आजच 20,000 लोकांना रोजगाराची निर्मिती तिथे झाली. तशाच प्रकारचा टेक्सटाईल पार्क खामगावला देखील आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्र रोजगारात 1र्या क्रमांकावर आहे, उद्योगात 1र्या क्रमांकावर आहे, आरोग्य सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री आरोग्य कक्ष याच्या माध्यमातनं प्रत्येक गरिबापर्यंत या ठिकाणी आरोग्य पोचलं पाहिजे ही व्यवस्था आपण केली. आज मला सांगताना आनंद वाटतो, गेल्या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या 40 लाख गरीब आणि गरजू रुग्णांना
मोफत ऑपरेशन उपचार करून देण्याचं काम आपल्या राज्याच्या वतीनं केलं आणि मी आपल्याला देखील सांगतो आपल्या गावामध्ये शहरामध्ये आपल्या गल्लीमध्ये घरामध्ये कोणीही गरीब असेल गरजू असेल ऑपरेशन करायचं असेल 1 लाख लागो 2 लाख लागो 4 लाख लागो 6 लाख लागो कितीही पैसा लागला राज्य सरकार तो पैसा देते आणि आपलं ऑपरेशन मोफत त्या ठिकाणी करून देते आरोग्याची सेवा मोफत देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केलं आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात बदलतो आहे आपला देश बदलतो आहे मोदीजींच्या नेतृत्वात एका नवभारताची निर्मिती होते आहे आपण बघा मोदीजी अमेरिकेला गेले त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये पूर्वी आपले पंतप्रधान गेले साधा मंत्री देखील येत नव्हता पण मोदीजींची अमेरिकेमध्ये हजारो लाखो लोकांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 1 तास बसले आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले नरेंद्र मोदी केवळ भारताचे पंतप्रधान नाहीत नरेंद्र मोदी एक वैश्विक नेते आहेत हे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प जर म्हणत असतील तर आपल्याला अभिमान आहे अशा नेत्याच्या नेतृत्वात आपण काम करतोय बंधू भगिनींनो मोदीजींवर आपण विश्वास टाकला या भारतामध्ये एकसंघ भारत तयार करण्याची सुरुवात मोदीजींनी केली तुम्ही बघा 70 वर्षापासून आमच्या मनामध्ये सल होती जम्मू काश्मीर भारतामध्ये होतं पण 370 मुळे त्याला वेगळा दर्जा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे जम्मू काश्मीरला लागू नव्हतं भारताचे कायदे जम्मू काश्मीरला लागू नव्हते दलित आदिवासी ओबीसीचं आरक्षण जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं भारताच्या तिरंगा झेंड्यापेक्षा जम्मू काश्मीरच्या स्वतःच्या झेंड्याचं महत्त्व मोठं होतं मोदीजींनी 370 कलम हटवलं आणि त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला भारताचं अविभाज्य अंग बनवलं आज भारताचं संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू आहे भारताचे कायदे जम्मू काश्मीरमध्ये लागू आहे दलित आदिवासी ओबीसीचं आरक्षण जम्मू काश्मीरला लागू आहे आणि या 15 ऑगस्टला ज्यावेळी मुंबईमध्ये मी भारताचा तिरंगा फडकवला ज्यावेळी दिल्लीमध्ये मोदीजींनी भारताचा तिरंगा फडकवला 70 वर्षानंतर पहिल्यांदा पूर्ण आन बान शान सहित श्रीनगरला देखील भारताचा तिरंगा फडकला जम्मूला देखील भारताचा तिरंगा फडकला लद्दाखला देखील भारताचा तिरंगा फडकला बंधू भगिनींनो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक बलशाली राष्ट्र तयार होत आहे त्यांच्याच नेतृत्वात एक समृद्ध महाराष्ट्र तयार करायचा आहे या समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मिती करता आमच्या टीम मध्ये आकाश फुंडकर यांच्यासारखा एक तरुण युवा नेता आम्हाला हवा आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो 21 तारखेला मतदान करा 24 तारखेला जमा निकाल येईल या खामगावचे सगळे रेकॉर्ड तोडून रेकॉर्ड मताने आकाश फुंडकर निवडून आले पाहिजे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद भारत माता की जय भारतीय जनता पार्टीच्या आव्हानानुसार आपण आज ज्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालो त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं